नमस्कार मी वैशाली घरीच उपलब्ध असणाऱ्या सामानात अतिशय सोप्या पद्धतीने उकडलेल्या बटाट्याची भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत मध्यम आकाराचे चार बटाटे घ्यायचे आहेत आणि ते उकडून त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत साखर कोथिंबीर हळद तिखट जिरं मीठ कढीपत्ता मोहरी आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे एक मोठा कांदा जाडसर चिरून घेतलेला आहे चिरलेल्या बटाट्याच्या फोडींवर आधी मीठ टाकलंय मग साखर मग चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी अर्ध लिंबू पिळते आणि हे सगळं आता अतिशय हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात टाकले पहिल्यांदा मोहरी मग जिरं कढीपत्ता हळद चिरलेली कोथिंबीर आणि कांदा कांदा टाकल्यानंतर लगेच त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे तिखट आणि आता हे सगळं व्यवस्थित एकदा परतवून घ्यायचं आहे आणि साधारण एक मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे एक मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि आता या कांद्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी गरम पाणी पाणी टाकल्यामुळे आपला कांदा करपत नाही आणि परत दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे कांदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं आहेत उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत साधारणपणे दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर आपली बटाट्याची भाजी तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार